गेल्या 2 दिवसांपासून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांना टार्गेट केले आहे. आघाडी सरकार असताना 2012 ते 2013 साली पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यानंतर अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी सरकार विरोधात ट्विट केले. आता मात्र पेट्रोल डिझेलचे भाव वाढले असताना दोघेही गप्प का असा सवाल आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. 2011-12 साली पेट्रोल आणि डिझेलच्या भावामध्ये वाढ झाली. आंतरराष्ट्रीय परिस्थिती खराब होती आणि अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार यांनी जोरदार ट्विट केलं. अमिताभ बच्चननी लिहिलं की आता तर गाड्यात जाळून टाकावं लागतील. अक्षय कुमार म्हणाला सायकल चालवावी. सरकार मनमोहन सिंगांचं होतं. आज 8 वर्षानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ऐतिहासिक आहेत. एवढ्या किमती भारतात मी कधीच अनुभवलं नाही. पण अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमार दिसतच नाहीत. ह्याच्यातनं एक प्रश्न निर्माण होतो की त्यांना मोदीजींचा प्रचार करण्यासाठी ते मोकळे सुटले होते का ते भाजपचे कार्यकर्ते होते. स्वतंत्रता स्वातंत्र्य ह्याच्याबद्दल मोठ्या मोठ्या गप्पा मारणारे अमिताभ बच्चन आता कुठे आहेत? त्यांनी भूमिका बदलली की काय? का त्यांनी भाजपत प्रवेश केला? इतके शांत का ते झाले? हा प्रश्न तो विचारला जाणार ना. माणसाने आपण निपक्षपाती भूमिका घेतो हे फक्त बोलून चालत नाही तर आपल्या कृतीतनं सिद्ध करावं लागतं. अमिताभ बच्चनना आणि अक्षय कुमारला ते करावं लागेल.